एक नूर आदमी दस नूर कपडा असं म्हटलं जातं नव्या कपड्यांची आवड नाही असा माणूस विराच सण समारंभाच्या निमित्तानं कपडे खरेदी हमखास होतेच शिवाय वर्षभर नवनवीन कपडे खरेदी करणारे बहुतांश लोक आहेतच त्यामुळं कपडे विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारलाय गांधीनगरची कापड बाजारपेठ वगळता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुमारे आठशे कपडे विक्रीची दुकान आहेत या दुकानांद्वारे मालकाबरोबरच अनेक घटक उपजीविका करतायत जानेवारीपासून पावसाळा सुरू होईपर्यंत कपड्यांचा व्यवसाय प्रचंड गतीनं चालतो मात्र यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा विळखा जगभर पडला आणि लॉकडाऊनमुळे नवे कपडे दुकानाच्या कपाटातून बाहेर आलेच नाहीत सुमारे पन्नास ते पंचावन्न दिवस ऐन हंगामातच हा व्यवसाय बंद पडल्यानं या व्यवसायाची बाराशे कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली शिवाय या व्यवसायातील सुमारे पंचवीस हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली नव्या कपड्यांचं आकर्षण लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच असतं पूर्वी टेलरकडून कपडे शिवून घेतले जायचे मात्र काळाच्या उघात रेडीमेड कपड्यांना महत्त्व आलं तयार कपडे विक्रीचा व्यवसाय गेल्या काही वर्षात फार मोठ्या प्रमाणात विस्तारला अनेक उद्योजकांनी तयार कपड्यांचे आलिशान मॉल उभे करत या व्यवसायाला ग्लॅमर मिळवून दिलं त्यामुळं कपडे विक्री दुकानाच्या अनेक शाखा विविध शहरांमध्ये दिसू लागल्या कोल्हापूर शहरामध्ये महाद्वार रोड लक्ष्मी रोड आणि राजारामपुरी ही तयार कपड्यांची प्रमुख बाजारपेठ आहे तर जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये तसंच तालुक्याच्या ठिकाणी कपड्यांची होलसेल आणि रिटेल दुकानं आहेत गांधीनगर ही कपड्यांची मोठी बाजारपेठ वगळता जिल्ह्यात सुमारे आठशे कपडे विक्रीची दुकानं आहेत या दुकानात शर्ट पॅन्ट सूट ब्लेझर जोधपुरी शेरवानी महिलांसाठी साड्या डिझायनर शालू लग्न समारंभासाठी घागरा चोली पैठणी डिझायनर ब्लाऊज गाऊन वन पीस चुडीदार प्लाझो टॉप लेगिन्स तर बच्चे कंपनीसाठी शर्ट पॅन्ट बरमुडा सलवार कुर्ता जॅकेट धोती ब्लेझर चनिया चोली वेस्टर्न आउटफिट यासारखे तयार कपडे मिळतात कोल्हापुरातील कापड विक्रेते हा माल सुरत मुंबई अहमदाबाद दिल्ली लुधियाना बेंगलोर कोईमतूर कोलकाता जयपूर बनारस या शहरातून खरेदी करतात कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याबरोबरच इथले कपडे कर्नाटक कोकण आणि गोव्यामध्ये पाठवले जातात विशेषतः समारंभासाठी आणि सराईकरिता कोल्हापुरात कपडे खरेदी करणाऱ्या नागरिकांची संख्याही प्रचंड आहे जानेवारी महिन्यापासून कपडे विक्रीचा हंगाम सुरू होतो उन्हाळी सुट्टी लग्न सराई या कालावधीत तर कपडे विक्रेत्यांना क्षणाचीही उसंत मिळत नाही मात्र यावर्षीच्या मार्च महिन्यात ऐन हंगाम सुरू होण्याच्या वेळेसच कोरोनाची साथ पसरली आणि लॉकडाऊनमुळं कापड दुकानाची शटर बंद झाली ते दिवस हा व्यवसाय बंद जिल्ह्यातील कपडे विक्रेत्यांचं सुमारे बाराशे कोटी रुपयांचं नुकसान झालं शिवाय कपड्यांच्या दुकानातील टेलर सुरक्षा रक्षक हाऊसकीपिंग आणि काउंटर सेल्समन अशा पंचवीस हजार कामगारांचा रोजगार बुडाल्यानं त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही निर्माण झाला अनेक दुकानदार हंगामासाठी बँकांकडून सीसी किंवा लोन घेऊन किंवा क्रेडिटवर दुकानात माल भरतात लॉकडाऊनमुळे या मालाची विक्री झाली नाही त्यामुळे हे दुकानदार आर्थिक संकटात सापडले आहेत या आमच्या कापड व्यवसायावर व साडी व्यवसायावर फार मोठी अडचण आली आहे आमचा मेन सीजन लग्नसराई हा एप्रिल आणि मे आणि जून महिन्यात असतो याच्यामुळे आमचा टोटल हजार ते बाराशे कोटी रुपयाचा टर्न पूर्ण झिरो झाला आहे साठ हजार ते सत्तर हजार कामगार आमचे व्यवसायावर अवलंबून आहे आम्हाला दिवाळीपर्यंत काय नाही व्यवसाय व्यवस्थित लॉकडाऊन मध्ये शिथिलता आल्यानंतर बहुतांश कपड्यांची दुकानं सुरू झाली असली तरी शासनानं घातलेली ट्रायल रूम वरील बंदी आणि कपडे हाताळण्यावर निर्बंध आल्यामुळं कपडे खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्यानं कापड दुकानदार काळजीत आहेत कर्ज काढून भरलेल्या मालाची विक्री करण्याचं आव्हान बँकांच्या कर्जाचे हप्ते फेडण्याचं संकट कामगारांचा पगार होलसेल विक्रेत्यांची देणी अशा समस्यांच्या चक्रात सापडलेल्या कापड विक्रेत्यांपुढं पावसाळ्याचं संकटही उभं ठाकलंय यातून मार्ग काढत कापड व्यवसाय पूर्वपदावर कधी येणार हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे बी न्यूजसाठी कॅमेरामन राहुल जगतापसह ताज मुल्लाणी